पहा आपण जेव्हा ध्येय म्हणतो आपण हे समजून घ्यायला हवं की तुम्ही जिथून तुमच्या आयुष्यासाठी ध्येय निश्चित करताय तुम्ही तुमच्या सध्याच्या आकलन आणि समजुतीनुसारच ध्येय ठरवणार आहात नाही का तुम्हाला वाटतं तुम्ही अशा अवस्थेत पोचलात की तुम्हाला विश्वातलं सर्व काही माहित आहे मग तुम्ही जर ध्येय निश्चित केलं तर कशा प्रकारचं ध्येय ठरवाल अगदी क्षुल्लक आकाराचं आणि जर तुम्ही पटापट -पत मोठे झालात तर अतिशय निराशवाल तुमची स्वतःची ध्येय बघून पण हेच तुम्हाला अलीकडच्या वर्ष शिकवलं गेलंय की ध्येयवादी असलंच पाहिजे तुम्ही जर तुम्ही समजा तुम्हाला आंबे हवे असतील तुमच्या बागेत जर तुम्हाला आंबे हवे असतील तर तुम्हाला आंब्याचा विचार करून चालणार नाही तुम्हाला विचार करायला हवा मातीचा विचार करायला हवा खताचा विचार करायला हवा पाण्याचा आणि सूर्यप्रकाशाचा यांपैकी कुणीच दिसायला किंवा चवीला आंब्यासारखे नाही पण तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर आंबे येणार आहेत पण समजा मला आंब्यांची जबरदस्त इच्छा आहे पण आंब्याचं झाड तुमच्या बागेत येण्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही तर मग तुम्हाला त्याच्या बागेतून चोराविसे वाटतील जर त्याच्याकडे असतील हो की नाही मग जर तुमच्याकडे ध्येय असतील पहा तुम्ही ज्याला ध्येय म्हणताय त्या केवळ तुमच्या इच्छा आहेत आणि तुमच्या इच्छा या तुमच्या सध्याच्या विचार प्रक्रियेचाच एक परिणाम आहेत तुमची सध्या ज्या कुठल्या प्रकारची विचारसरणी असेल ते तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचा डेटा गोळा केला आहे यावर अवलंबून आहे या वीस वर्षांच्या आयुष्यात तुम्ही असा कुठल्या प्रकारचा डेटा तुम्ही गोळा केला आहे ज्याने तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरणार आहे असं करण्याची गरज नाही तर मी हेच लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतोय अलीकडे दरवर्षी आमच्याकडे एक बिझनेस एक बिझनेस इव्हेंट असतो नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक मोठे उद्योगपती इथं येऊन गेलेले आहेत दोनशे सीईओ या कार्यक्रमात ट्रेनिंग घ्यायला येतात चार दिवसांसाठी गेल्या वर्षी त्यांच्यापैकी एक जण मला विचारत होते जे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे मालक आहेत सद्गुरू आपण सर्वोत्तम लोक उचलतो आय आय टीमधून आय आय एम मधून आणि आम्ही त्यांचा पगार वाढवतच राहतो तेही अजून मागतच राहतात मागतच राहतात पण जेव्हा मी तुमच्या संस्थेकडे बघतो तुम्ही कुणालाच काही पगार देत नाही आहात आणि तरीसुद्धा इथे आमच्या कॉर्पोरेशनपेक्षा कितीतरी चांगलं काम चालू आहे याचं रहस्य काय मी म्हणालो हे पहा एवढंच आहे आम्ही या प्रक्रियेला समर्पित आहोत आम्हाला फळाची चिंता नाहीये आम्ही अगदी पूर्णपणे प्रक्रियेला समर्पित आहोत आमचं प्रक्रियेप्रती असणारं समर्पण पूर्ण आहे तुम्ही आता तुमच्या हातात जे आहे ते व्यवस्थित केलं नाही तर तुमचं हो जे हे ध्येय आहे ते केवळ एक स्वप्न बनून राहील जे तुम्ही तुमच्या मनात रंगवलंय आणि ते तुमचं सुद्धा नाहीये तुमची सगळी ध्येय इथून तिथून दहा लोकांकडून उचललेली आहेत आज ज्याची चलती असेल तेच तुमचं ध्येय असेल नाही का माझं तरुणांना हे सांगणंय की कुठलंच ध्येय ठरवू नका तुम्ही जे करताय त्याप्रती पूर्णपणे समर्पित असाल तर परिस्थितीनुसार आणि संधीनुसार तुम्ही शक्य तितकं पुढे जाणारच आहात पण जर तुमचं लक्ष कायम यशोरेखेवरती असेल आता जे पाऊल उचलताय ते नसेल तर तुम्ही तोंडावर निश्चितच पडणार आहात तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचलात तर तुम्ही निराश व्हाल आणि नाही पोचलात तर खचून जाल